गोंदिया जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे। तब्बल 9-13 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत असे निदान गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळा अहवालातून प्राप्त झाले। त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली आहे तर 267 अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे। जिल्ह्यामध्ये कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या 42 झाली असून एकूण बाधित रुग्ण संख्या 279 आहे। आजपर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्ण 228 आहेत। तब्बल 13 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत। यामध्ये देवरी येथील 2, गोंदिया तालुक्यातील कटंगी कला चांदणी टोला, गोंदिया शहरातील श्रीनगर आणि मरार टोली असे एकूण 4 रुग्ण आले असून मरार टोली येथे आढळून आलेला रुग्ण हा जालंधर येथून आला आहे। सडक अर्जुनी तालुक्यातील डवा येथील 1 रुग्ण, तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा आणि बेलाटी येथील 1 रुग्ण, सालेकसा तालुक्यातील सितेपार येथील काश्मीर येथून आलेला रुग्ण, आमगाव तालुक्यातील तिगाव आणि घाट टेमणी येथील प्रत्येकी 1, यापैकी घाट टेमणीचा रुग्ण हा राजस्थान येथून आलेला आहे तर 1 रुग्ण हा मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील कर्णापूर येथून जिल्ह्यामध्ये आलेला आहे। न्यूज 15 मराठीसाठी अमरदीप बडगे, तिरोडा, गोंदिया। मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव। विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे। शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894।